संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2017 या काळात विद्युत सप्ताह साजरा केला जात असताना वडोदरा शहरात सुद्धा दिनांक 12 जानेवारीला महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी वडोदरा द्वारा जनजागृती रॅली व विद्युत सुरक्षा देखावे काढून ही रॅली शहरात काढण्यात आली आहे. महाराष्ट्र भर 11 जानेवारी ते 17 जानेवारी हा काळ विद्युत सप्ताह म्हणून साजरा केला जात असतो. याच अनुषंगाने दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी विद्युत वितरण कंपनी वरुडाच्या कार्यालयापासून सकाळी 9 वाजता विद्युत सुरक्षा या विषयाशी निगडीत असणारी भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये विद्युत सुरक्षा बाबतीतील देखावे बनविण्यात आले होते. सुरक्षेबाबत हलके घोषवाक्याद्वारे ही रॅली शहरातून काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये विद्युत विभागाचे अधिकारी कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते. या रॅलीची सांगता कटारिया मंगल कार्यालयामध्ये करण्यात आली. या कार्यालयात GMR कंपनीच्या अग्निशामक दलाद्वारे आग लागण्यास त्यावर कशा प्रकारे नियंत्रण करायचे याबाबत सर्व कर्मचारी व नागरिकांना प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मुख्य अभियंता विनोद भोयर व त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनीही अथक परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उद्योग ऊर्जा व कामगार चंद्रपूर विभागाचे विद्युत निरीक्षक प्रदीप सामट उपस्थित होते. वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र राज्याच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागातर्फे 11 ते 17 जानेवारी म्हणजे 11-17 2018 या दरम्यान विद्युत सुरक्षा सप्ताह राबविला जात आहे. या विद्युत सुरक्षा सप्ताहाचा उद्देश आहे की सर्वसामान्य जनते विद्युत सुरक्षेबद्दल जनजागृती निर्माण करावी. याकरिता आम्ही हा सप्ताह महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागात आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमाचा अंतर्भाव केला, जसं शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांकरिता जनजागृती कार्यक्रम करणे, नंतर चित्रकला स्पर्धा आयोजित करणे, निबंध स्पर्धा आयोजित करणे, नंतर पथनाट्यद्वारे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो आहे, रांगोळी स्पर्धा काही ठिकाणी आम्ही आयोजित केल्या आहे, नंतर जे महावितरणचे कर्मचारी आहे त्यांच्याकरिता आम्ही कार्यशाळा आयोजित करतो आहे, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी फायर ड्रिल म्हणजे आग प्रतिबंधक योजना कशी अवलंबावी त्याबद्दलही आम्ही यामध्ये अंगीकृत केलेलं आहे. नंतर कृत्रिम श्वसन, जर समजा शॉक लागला तर त्याचा जीव कसा वाचवायचा, कृत्रिम श्वसन म्हणजे CPR ज्याला म्हणतो आपण कॉमन भाषेत, जनरल भाषेत, त्याबद्दलही आम्ही यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. त्याकरता आम्हाला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व जे कंपन्या आहे मोठ्या मोठ्या GMR, नंतर वर्धा पॉवर, अंबुजा, अल्ट्राटेक, बिल्ड या कंपन्यांचेही सहकार्य लाभत आहे. तसेच आम्ही म्हणजे उद्योग कामगार विभाग महावितरण यांच्या संयुक्त विद्याने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहे. विद्युत सुरक्षा ही काही एका दिवसाची किंवा एका आठवड्याची हे नाही आहे वस्तू, त्याला आम्ही करत आहे, पण याद्वारे जनमानसाचे विद्युत सुरक्षेबद्दल जे निष्काळजीपणा आहे त्याबद्दल जागृती निर्माण करणे असा या कार्यक्रमाचा, या सप्ताहाचा एक सर्वसाधारण उद्देश आहे.